यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातल्या तब्बल 42 गावांच्या समस्या सुटाव्यात याकरता नागरिकांचं मोरचंडी जंगलात 6 दिवसांपासून उपोषण सुरू. दरम्यान दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानं नागरिकांचा संताप वाढला. त्यातच शासनाच्या उदासीनतेचा निषेध करत जंगलामध्ये शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. बंदी भागातला प्रश्न सातत्यानं चर्चेत आहे. वर्षानुवर्ष त्याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे 42 गावातल्या नागरिकांनी ग्रामस्थांनी थेट जंगलात उपोषण सुरू केलंय. यामध्ये परिसरातील 1.5 ते 2 हजार महिला पुरुष सहभागी झाले. प्रतिकात्मक प्रेतयात्रा 2 ते 2.5 किलोमीटर पायी चालत उपोषण स्थळी जंगलात पोहोचल्यावर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. उमरखेड तालुक्यामधल्या पैनगंगा अभयारण्यात 42 गाव आहेत. या बंदी भागात 30 हजारांहून अधिक ग्रामस्थ राहतात. रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सोयीसुविधांपासून ते वंचित. आम्हाला रस्ता नाही, आता बोर्डाची परीक्षा येणार, आम्ही काय करणार, बोर्डर काय कोणाला जाऊन म्हणणार, आमच्या आमची यातली कोणती अपेक्षा आहे नाही, त्याच्याकडून आम्हाला फक्त रस्त्याची अपेक्षा आहे, आम्हाला बाकीच्या गोष्टीहून काय घेऊन देण नाही. आम्हाला रस्ता त्याने चांगला करून द्या. येथे किती ऍक्सिडेंट होतात, येथे किती इमर्जन्सी राहते, त्याच्यावर त्याने लक्ष नाही का, त्या शहरामध्ये किती करतात ते. शहरामध्येच का, आमचे ग्रामीण भागाचे पण काही करावं त्यानं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.